येथ विष्णु नाम ध्यान तेथ सर्व रूप चरण आणि कति बहु जान ते आपो आपी कर्मत्व कर्म धारण्य मती कर्म सर्वार्थ उत्पत्ती कर्म वाचेना भवती कर्म सर्वार्थ चरण. कलियुगामध्ये कोणत्या गोष्टीला अर्थ आहे, कोणत्या गोष्टीचा अनर्थ आहे आणि कोणत्या गोष्टीपासून मनुष्याला चांगलं भेटणार आहे किंवा कोणत्या गोष्टीपासून मनुष्याला वाईट भेटणार आहे, या सर्वांचं उत्पत्ती सांगणारा आणि सत्य विज्ञान सांगणारा मी या विश्वाचा आणि भविष्याचा चारुदत्त महेश थोरात आहे. चारुदत्तने रेखाटलेले चक्र, लिहिलेल्या ओव्या आणि अभंगाचा अर्थ सहज समजणारा आहे. त्याच्या म्हणण्यानुसार या रचना करण्यासाठीच माझा जन्म झालाय. काव्य विष्णू सदन सांडी देहिक बंधन, काव्य विष्णू सदन जोडी भाविक स्पंदन, काव्य विष्णू सदन दत्ताश्रय आचरण, श्री शांताय नमः. एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात